नमस्कार मंडळी, आज आपण करतोय कारल्याची भाजी। ती पण आज कारल्याची भाजी माझी आई करणार आहे। तिच्या हातच्या भाजीला बिल्कुल कडूपणा नसतो, चवीला छान लागते आणि थोडीशी वेगळ्या प्रकारची आहे। तर पहिले कारले घेतले, कारले स्वच्छ धुवून घेतले आणि कारल्याच्या चकत्या न करता उभ्या फोडी केलेल्या आहेत। त्या कारल्यांना चमचाभर मीठ लावायचं आणि एक अर्धा पाऊण तासासाठी बाजूला ठेवून द्यायचे, म्हणजे कारल्यातला कडूपणा निघून जातो। त्यानंतर ही कारले आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। तर एका कढईमध्ये मी तेल घेतले 1.5 चमचा आणि त्यामध्ये मोहरी टाकली आहे। त्याच्यानंतर 2 कांदे घेतलेत आपण आणि कांदे आपण छान तेलावर परतून घेऊया लालसर होईपर्यंत। तर आपण कांदे छान मस्त लालसर होईपर्यंत परतून घेऊ। आई भाजी करते आणि ते कांदे छान मस्तपैकी परतून घेऊया। कांदे छान हलकासा गुलाबी रंग आल्यावर त्याच्यात 5-6 लसूणच्या पाकळ्या आणि 1/2 चमचा जिरं घालून त्याचा क्रश घालून घेतलेला आहे। बघा, तो क्रशसुद्धा छान मस्त तेलावर परतला गेलेला आहे। त्यानंतर चमचाभर तिखट, 1/2 चमचा घेतली धने पावडर आणि 1/2 चमचा घेतली हळद। हे आपण मसाल्या तेलावर छान परतून घेऊ, म्हणजे कांदा लसूण याच्या क्रशमध्येच तेलावर छान परतून घेऊ। ते परतलं गेलं की त्यात आपल्याला घालायचे कारले। कारले आपण पाण्यात त्यातलं कडूपणा जाण्यासाठी आपण पहिले मीठ लावलं होतं, त्यानंतर त्यातलं कडू पाणी काढून टाकलं, त्यानंतर ते पुन्हा पाण्याने एकदा धुवायचे, म्हणजे त्यातला कडसरपणा आहे ना तो निघून जातो। तर मी ते कारले आता आई टाकते व्यवस्थित धुवून, म्हणजे ते पिळून काढायचे व्यवस्थित आणि ते टाकायचे। आणि मंडळी, तुम्हाला माझा चॅनल आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईकचं बटन दाबा आणि शेअरसुद्धा करा। तर आपण काय करू, त्या आईने कारले सगळे टाकून घेतले, त्यानंतर 1 पाऊण चमचा म्हणजे चवीनुसार मीठ घाला किंवा याची 1/2 चमचा मीठ घातलेलं आहे। आणि आता आपण पुन्हा छान यांना मस्त परतून घेऊ, म्हणजे कारल्याला सगळ्या बाजूनी व्यवस्थित आपले जे मसाले आहेत ते व्यवस्थित लागले जातील, ते सुद्धा गरजेचं असतं। त्यामुळे काय होतात, कारले व्यवस्थित शिजले जातात। आणि मंडळी, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण मग छोट्या छोट्या टिप्स असतात, त्यांनी ती भाजी छान होते। आता ही जी भाजी आहे ही व्यवस्थित शिजण्यासाठी आईने त्याच्यावर काय केलं, एक स्टीलचं झाकण ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर पाणी ठेवलं आहे, पाणी ताटलीवर ठेवलं आहे। कारल्याला बिलकुल पाणी लागू द्यायचं नाहीतर भाजी कडू होते। आता हे ताटावर पाणी ठेवलं आहे त्यामुळे भाजी छान मऊसूत शिजून आली 15 ते 20 मिनिटात। भाजी छान शिजल्यावर त्यात घालायचं आहे 1/2 चमचा घातला आहे आमचूर पावडर घातला आहे मी आणि त्याच्यानंतर घातला आहे 1/2 चमचा गूळ घातलेला आहे। आता पुन्हा हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया, गूळ आणि आमचूर पावडर, आणि व्यवस्थित परतून घेऊया। तर आता गूळ आमचूर पावडर झाली की त्याच्यानंतर आपण घ्यायचं आहे 1/2 चमचा घेतलं आहे तीळ आणि 1/2 चमचाने 1/2 वाटी घेतली मी तीळ आणि 1/2 वाटी घेतले शेंगदाणे। याला छान खमंग भाजून घ्यायचं आणि याचा मिक्सरमधून क्रश करून घ्यायचा। क्रश करताना लक्षात ठेवायचं आहे खूप जाड पण ठेवायचा नाही आहे आणि खूप फाईन पण नाही करायचा आहे, एक मध्यम जर असा क्रश करायचा आणि तो क्रश घालून घ्यायचा। आता हा क्रश जो आहे आपला शेंगदाणे आणि तिळाचा क्रश हा जो कूट आहे आपण ह्याला घालून घ्यायचं, व्यवस्थित परतून घ्यायचं आणि तो भाजीला सगळ्या बाजूंनी लागू द्यायचा आणि जर अशी एक वाफ येऊ द्यायची। या भाजीमध्ये आंबट, गोड, कडू, तिखट, खारट या सगळ्या चवी आणि इवन आपण तीळ घातले थोडीशी तुरट, म्हणजे सगळ्याच चवींची अशी युक्त अशी ही भाजी आहे। आणि ही भाजी भाकरीबरोबर, पोळीबरोबर, वरण भाताबरोबर अगदी मस्त लागते, डब्यासाठीसुद्धा अगदी छान आहे। आणि तुम्हाला जर प्रवासात न्यायची असेल तर तुम्ही ही भाजी प्रवासातसुद्धा नेऊ शकतात, कारण भाजीला जरासुद्धा पाणी लागलेलं नाही आहे। फक्त तुम्ही प्रवासात नेत असाल, जास्त वेळ ठेवायची असेल तर कांदा नाही घातला तरीसुद्धा चालेल। तर आपण क्रश छान घालून घेतो आहे, थोडंसं क्रशचं प्रमाणसुद्धा म्हणजे कुटाचं प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकतात। तर आता आपली भाजी बघा तुम्ही, भाजी केवढी छान दिसते, मस्त दिसते, दिसते जशी छान आहे तशी ती चवीलासुद्धा छान आहे। तर तुम्ही अशी भाजी नक्की 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 करून बघाल, मस्त लागते आणि डब्यातसुद्धा अगदी आवडीने खाल्ली जाईल, बिलकुलसुद्धा कडू होत नाही। तर तुम्ही नक्की करून बघा कारल्याची भाजी। थँक्यू।